नमस्कार मित्रांनो, एस बी क्रिएशन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण तुळशी विवाहानिमित्त एक कडक असं बॅनर बनवलेलं आहे। या बॅनरची पी एल पी फाईल देखील मी तुम्हाला दिलेली आहे। तर मित्रांनो, ही बॅनरची पी एल फाईल कशी एक्स्ट्रॅक्ट करायची आणि आपल्या मोबाईलमध्ये कशी ॲड करायची ते आता मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याआधी मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये पिक्सल या ॲप्लिकेशन असणे गरजेचे आहे। ते जर ॲप तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर तुम्ही प्ले स्टोअर जाऊन तुम्ही ते इझिली डाउनलोड करू शकता। तर चला तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर भावन, तुम्हाला अशा प्रकारची एक लिंक आपल्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे एस बी क्रिएशन नावाने, ती वेबसाईट ओपन झालेली असेल। ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपलं एक ब्लॉगचं पेज असेल, ते देखील इथे ओपन झालेलं असेल। आता तुम्हाला काय करायचं आहे, ते सिम्पली स्क्रोल करत जायचं आहे। जर तुम्हाला वाचायची इच्छा असेल तर हे देखील तुम्ही वाचू शकता। आणि स्क्रोल करत गेल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता एस बी क्रिएशन डाउनलोड नाव असं एक लाल बटन आलं असेल। या लाल बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या लाल बटनवर क्लिक केल्यानंतर परत एकदा ही रिडायरेक्ट ओपन होईल। तर बघून तुम्ही बघू शकता तुळशी विवाह बॅनर पी एल पी ही 9.84 MB फाईल आहे, ती आपल्यासमोर आली आहे। तर आपली ही जी फाईल आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे। डाउनलोड करण्यासाठी इथे जे ॲरोचं बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर हे जे आहे ते डाउनलोडिंगला स्टार्ट होईल। तर बघून तुम्ही बघू शकता वरून जे आहे ते डाउनलोडिंगला स्टार्ट झालेलं आहे। तर भावना, आपली जी फाईल आहे ती आता डाउनलोड झालेली आहे। डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या डाउनलोड झालेल्या फाईलवर क्लिक करायचं आहे। त्या फाईलवर क्लिक केल्यानंतर हे जे आहे ते आर ए आरमध्ये ओपन होऊन जाईल। आर ए आर हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे। तिथे सर्चमध्ये आर ए आर हे ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे। तिथे ॲप आल्यानंतर तुम्हाला इथे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। ती इन्स्टॉल केल्यानंतर या फाईलवर क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक आर ए आरमध्ये ओपन होईल। आता तुम्हाला काय करायचं आहे, ही जी फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची। एक्स्ट्रॅक्ट करणे ही प्रोसेस तुम्हाला माहीत असेल, जर माहीत नसेल तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता। तर भावांनो, आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड जो आहे तो व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये दिलेला आहे, तो पासवर्ड तुम्हाला एक करून ते टाकायचा आहे। तर मी इथे पासवर्ड टाकून घेतो। पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ओकेवर क्लिक करायचं आहे। ओकेवर क्लिक केल्यानंतर आपली जी झिप फाईल आहे ती एकदा एक्स्ट्रॅक्ट झाली आहे। अशी सेम प्रोसेस 2 ते 3 वेळा करायची आहे, जोपर्यंत आपलं जे आहे ते ऑपरेशन इज कम्प्लिटेड येत नाही तोपर्यंत। तर भावन, तुम्ही ते बघू शकता ऑपरेशन इज कम्प्लिटेड हे जे आहे ते असं आलेलं आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे आणि पिक्सल लॅब हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे। पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे अगोदर कोणता प्रोजेक्ट असेल तर तो इथे घ्यायचा नाही आहे। तर आपल्याला नवीन पी एल पी फाईल ॲड करायची आहे। नवीन पी एल पी फाईल ॲड करण्यासाठी सेम प्रोसेस आहे, ते आपली 3 डॉटवर क्लिक करून ओपन पी एल पी फाईल आणि आपल्या मोबाईलच्या जे आहे ते स्टोरेजमध्ये जाऊन ती पी एल पी आहे तिथे ॲड करायची आहे। तर मी आता स्क्रोल करत जातो। आपण जी तुळशी विवाहाची जी पी एल पी फाईल आहे ती आपण एक्स्ट्रॅक्ट केल्यामुळे इथे आलेली असेल। तर आपल्याला काय करायचं आहे, स्क्रोल करत जायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता तुळशी विवाह बॅनर पी एल पी हॅशटॅग एस पी आलेली आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुळशी विवाह बॅनर पी एल पीवर क्लिक करायचं आहे। तर आपल्याला हे विचारत आहेत की फक्त ओपन करू की ओपन अँड ॲडवर ॲड करू। तर आपल्याला काय करायचं आहे, ओपन अँड ॲडवर क्लिक करायचं आहे, म्हणजे हे ओपन पण होईल आणि याचा जो प्रोजेक्ट आहे तो सेव्ह पण होईल। तर भावन, तुम्ही बघू शकता कडक आणि खतरनाक प्रकारचे बॅनर आहे ते आपल्यासमोर आलेलं आहे। तर आता तुम्हाला तुमचं नाव आणि फोटो जर चेंज करायचं असेल तर इथे नावाचे जे टेक्स्ट आहे ते एडिटेबल आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतरही कुणीकडे पण हल्ला नाही। तर आता काय करायचं आहे, इंडिया फॉन्ट कन्वर्टर ॲप ओपन करायचं आहे। इंडिया फॉन्ट कन्वर्टर ॲप ओपन केल्यानंतर तुमचं जे काही नाव असेल ते नाव टाकून घ्यायचं आहे। तर मी नेट बंद करून घेतो कारण इथे ॲड येत आहे। तरी नेट बंद केल्यानंतर आपल्याला जे काय ते नाव इथे टाकायचं आहे। तर मी जे काही नाव टाकणार आहे तिथे मी तुम्हाला करून दाखवणार आहे, ते इथे नाव मी टाकून घेतो। नाव टाकलं तर इथे इनोकोड सेवेवर क्लिक करून कॉपीवर क्लिक करायचं आहे। परत त्याच फाईलमध्ये आल्यानंतर इथे पेन्सिलवर क्लिक करून इथे अगोदर जे नाव आहे ते डिलीट करायचं आहे, नवीन नाव पेस्ट करायचं आहे। नवीन नाव पेस्ट केल्यानंतर जे नाव व्यवस्थित झालं नसेल तर थोडंसं झूम करून घ्यायचं आहे, अशा प्रकारे सेव्ह करायचं आहे। तर फोटो चेंज करण्यासाठी काय करायचं आहे, आया जो फोटो आहे तो डिलीट करायचा आहे। फोटो डिलीट केल्यानंतर तुमच्या फ्रॉम गॅलरीमध्ये जाण्यासाठी प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचा आहे आणि तिथून तुम्हाला जो काही फोटो ॲड करायचा असेल तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर मी नवीन एक फोटो ॲड करून घेतो।
तर मी जो फोटो टाकणार आहे तो फोटो सिलेक्ट करून घेतलेला आहे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथे टिक करायचं आहे आणि फोटो जो आहे ते व्यवस्थित प्रकारे इथे सेट करायचा आहे. तुम्ही झूम आउटने लहान फोटो देखील इथून करू शकता. तर अशा प्रकारे फोटो आता सेट झालेला आहे. तर आता फोटो सेट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे सेव्हच्या ऑप्शनवर क्लिक करून सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करायचं आहे आणि इथे जे डिफॉल्ट आहे ते अल्ट्रा करून टाकायचं आहे. अल्ट्रा केल्यानंतर सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करायचं आहे. सेव्ह टू गॅलरीवर क्लिक केल्यानंतर ही जी इमेज आहे आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह होऊन जाईल. तरी जे इथे सेव्ह होण्यासाठी थोडंसं वेळ घेतं, तरी एक मिनिटाच्या आता इथे आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर तुम्हाला इथे दिसला असेल सेव्ह ॲज इमेज असा इथे इथे आलेला आहे. तर बाबा तुम्ही बघू शकता ही जी इमेज आहे ती अशा प्रकारची आहे, ती आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता जे तुळशी विवाह निमित्त बॅनर बनवलेलं आहे हे बॅनर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करून टाका आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून टाका, कारण आपण अशाच प्रकारचे सण उत्सव बॅनर पीएचपी फाईल घेऊन येत असतो. तर बाबा आजच्या व्हिडिओत इतकंच बास करूयात, परत एकदा भेटूयात नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.